काही आठवड्यांपासून आपण तोच पुन्हा पाहणार आहे. इब्री लोकास पत्र 6 अध्याय ह्याचं पहिलं आणि दुसरं वचन जे आहे त्याच्यावरती आपण मनन करत आहोत की जे आपलं ख्रिस्ती जीवन आहे, ख्रिस्ती शिष्य आहे आणि आपल्यामध्ये असणारं जे पायाचं शिक्षण आहे त्याच्याबद्दल आपण पाहत आहोत. त्याच्यामधला जो फर्स्ट पॉइंट आहे तो आपण मागच्या रविवारी पाहायला सुरुवात केलेली आहे. निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप असं सांगितलेला आहे आणि त्या ठिकाणी 2 शब्द आहे, पश्चाताप आणि निर्जीव कृत्य. पश्चातापाबद्दल प्रस्तावना आणि अनेक गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहे, मागच्या रविवारी पाहिलेलं आहे आणि आज आपण थोडंसं त्याच्याबद्दल पाहणार आहोत. ते झाल्यावर निर्जीव कृत्य म्हणजे काय हे पाहणार आहोत. पुन्हा एकदा एक जस्ट रिव्हिजन म्हणून आपण पुन्हा एकदा इब्री लोकास पत्र याचा 6 अध्याय आणि ह्याचं पहिलं वचन वाचूया. जर कोणाला मिळालं तर त्यांनी जोरात वाचावं. जो पाया आहे ज्याचं शिक्षण आहे तो म्हणतो पुन्हा घालणार नाही. आणि या गोष्टी प्रत्येक ख्रिस्त शिष्याला, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला माहिती असणं गरजेचं आहे की आपला पाया कशावरती रचलेला आहे. पायाबद्दलच्या प्रस्ताव आपण पाहिलेले आहे. सो आता आपण एकदम पॉइंट वरती येऊयात आणि पाहूयात की निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, पश्चाताप म्हणजे काय त्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी पाहिल्या. परंतु आपल्याला हे समजणं पण गरजेचं आहे की खरा पश्चाताप म्हणजे काय आहे. पुष्कळ वेळेस आपल्याला असं वाटतं की मी काहीतरी चूक केलं आहे किंवा माझ्याकडून काहीतरी स्वतःबद्दल चुकीची गोष्ट घडली आहे आणि आपल्याला त्याबद्दल वाईट वाटतं. कधी कधी आपल्याला असं वाटतं की दुसऱ्यांचं मी काहीतरी वाईट केलेलं आहे, कुठल्या तरी व्यक्तीबरोबर मी वाईट वागले आहे किंवा चुकीचं वागले आहे, त्यांना वाईट वाटलेलं आहे आणि आपण त्याच्याबद्दल सुद्धा जे करतो फक्त तेवढाच पश्चाताप आहे असं आपल्याला वाटत असतं. परंतु स्वतःबद्दल, स्वतःच्या विरोधात, मनुष्यांच्या विरोधात केलेल्या गोष्टी त्याची क्षमा मागणं हे फक्त त्याचा एक भाग आहे. खरा पश्चाताप आणि त्याची सुरुवात, खरा पश्चाताप म्हणजे काय की मी देवाच्या विरोधात चुकलेलो आहे, मी स्वर्गाच्या विरोधामध्ये, देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये काहीतरी गोष्ट केलेली आहे याची सुरुवात होत असते खऱ्या पश्चातापात. उदयापुत्राची सुद्धा आपण गोष्ट वाचतो. ज्यावेळेस त्या डुकरे चरत होता तो आणि ज्यावेळेस त्याला पश्चाताप झाला, त्याच्या वडिलांना तो गेला त्याच्याकडे आणि म्हणाला मी तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेला आहे. सर्वात प्रथम आपण देवाच्या विरोधामध्ये वागलेलो आहे. प्रभूच्या जिवंत सृष्टीकर्त्या, निर्माणकर्त्या, आपल्याला रचणाऱ्या परमेश्वराच्या विरोधामध्ये काहीतरी गोष्ट केलेली आहे हे समजून घेणं ही ते पश्चातापाची सुरुवात असते. पश्चाताप म्हणजे पाप जे आहे, चुकीच्या गोष्टी ज्या आहे, अपराध आहे, दुष्कृत्य आहे, अधर्म आहे, हे सगळे वेगवेगळे शब्द आहेत पवित्र शास्त्रात लिहिलेले, त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि अर्थ आहेत. पण ह्या सर्वांच्या बद्दल एक गोष्ट म्हणजे की देव पापाकडं काय दृष्टिकोनातून पाहतो हे समजून घेऊन पापाकडं देवाच्या दृष्टिकोनातून पाहणे ही पश्चातापाची सुरुवात असते मनुष्याच्या आयुष्यात. नाही तर मला फक्त ज्या गोष्टी चुकीच्या वाटतात मी फक्त त्याबद्दलच पश्चाताप करेन. जर मला वाटतं की मी ही एखादी गोष्ट चूक केलेली नाही आहे पण ती तरीही देवाच्या विरोधात असली, पण मी आत्मपरीक्षण केलं नाही, मी देवाच्या विरोधात काय गोष्टी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, देवाच्या दृष्टीने पाप म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही, तर मी पूर्ण असा खरा पश्चाताप कधीच करू शकत नाही. फक्त मला ज्या चुकीच्या वाटणाऱ्या गोष्टी आहे, मला ज्या गोष्टींना मी पाप समजत आहे अशाच गोष्टींबद्दल मी पश्चाताप करत तीच गोष्ट मनुष्यांमधल्या नाते संबंधांबद्दल पण घडेल. मग
कुठल्या तरी एखाद्या व्यक्ती, मला वाटत नाही नाही समोरचा व्यक्ती चुकला होता, मी तेव्हा चुकले नाही, त्यांनी खरंच माझं वाईट केलं, सगळे लोक म्हणतात ते चुकले, तू नाही चुकली, मग मी खरा पश्चाताप करणार नाही. आणि अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी, अनेक छोटी पाप, दुष्कर्म, दुष्कृत्य, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी ह्या माझ्या लक्षातून जातील. मी देवाच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहून त्याचा न्याय केल्या न केल्यामुळे, त्या समजून घेण्याचा, खरं पाप काय आहे त्याच्या वचनातून न समजण्याचा प्रयत्न केल्यामुळे अनेक पाप आहे ज्याच्याबद्दल मी खरा पश्चाताप करू शकणार नाही. म्हणून पश्चातापाची सुरुवात देव पाप कशाला म्हणतो, पाप हे देवाच्या दृष्टीने कसं पाहावं, इथून होत असते. सर्वात प्रथम मग त्यावेळेस जाणीव होत असते मनुष्याला, आपण केलेल्या प्रत्येक सत्कृत्यांबद्दल देखील जाणीव होती की मी स्वतः चांगलं करण्याचा प्रयत्न केला, पण प्रभूच्या शिवाय श्रेष्ठ कोण नाही. तो सुद्धा पश्चाताप असतो, पश्चातापाचा एक भाग आहे. पश्चाताप एकच गोष्ट नाहीये, त्याला अनेक भाग आहेत, अनेक पैलू आहेत. प्रत्येकाशी देवाचा आत्मा वैयक्तिकरित्या बोलत असतो, कारण प्रत्येकाचं जीवन हे एकमेव असं आहे. कुठल्या दोन व्यक्तींचं जीवन सारखं नसतं, म्हणून कुठल्याच दोन व्यक्तींच्या जीवनामध्ये सेम टाईपचा पश्चाताप होत नाही. किती पण बेस्ट फ्रेंड असू द्या, पती पत्नी असू द्या, आई वडील, लेकर, घरातली व्यक्ती, कोणीही असू द्या, पण प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने एकमेव असं घडवलेलं आहे. म्हणून आपला पश्चाताप हा सुद्धा एकमेव असतो. आपली पाप ही प्रत्येकांपेक्षा वेगळी असतात, आपली जीवनशैली, आपले विचार हे प्रत्येक दुसऱ्या मनुष्यापेक्षा वेगळे असतात. आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाला खरी पाप क्षमा प्राप्त करण्यासाठी खरा पश्चाताप होणं, माझ्या वैयक्तिक जीवनाचं मी आत्मपरीक्षण करणं, मी स्वतःचा न्याय देवाच्या वचनानुसार करणं गरजेचं आहे. मला काय वाटतं, जग काय सांगतं, लोक काय शिकवतात, नाही प्रियानो, देवाचं वचन काय सांगतं. जर एखादी गोष्ट देवाचं वचन नाही सांगत आहे मी केली असेल, मला पश्चाताप करणं गरजेचंच आहे, केलाच पाहिजे मी पश्चाताप. काही लोकांना वाटतं पश्चाताप म्हणजे फक्त सत्य स्वीकारणं की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देव आहे, पापासाठी मृत्यू पावला, पुनरुत्थित झाला, तो पुन्हा येणार आहे, आपल्याला तयारी करायची आहे, हे सत्य जे आहे हे फक्त स्वीकारणं म्हणजे आमचं तारण झालं, पश्चाताप झाला असं वाटतं. पण पापक्षमेचं काय, तो त्याचा एक अविभाज्य घटक आहे. सुरुवातच पापक्षमेपासून होती. पुढे जाऊन निर्जीव कृत्यांमधून सांगताना मी ह्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करून सांगू शकेन. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम पाहिलं आपण की पाप म्हणजे देवाच्या दृष्टीने काय आहे हे पाहणं, देवाविरोधात केलेल्या ज्या गोष्टी आहेत याची जाणीव होणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर मला आता कळालं आहे देवाच्या वचनातून, त्याची इच्छा प्रगट झाली आहे, तर मी कबूल करणार त्या पापाबद्दल. मनुष्याकडे नाही, प्रभूकडे. मनुष्याकडे पण आपण करतो, एकमेकांना क्षमा मागत असतो, ही वेगळी गोष्ट आहे. परंतु वैयक्तिक पश्चाताप करण्यासाठी प्रभूकडं डायरेक्ट त्या गोष्टींची कबुली करणं गरजेचं आहे. मी ह्याच्यासाठी सांगत आहे की काही वेळेस, काही ठिकाणी काही गोष्टी असतात की असं वाटतं मनुष्याकडे जाऊन कन्फेशन्स दिले, कबुली दिली तर पापक्षमा मिळतील. पाप क्षमा करणारा कुठलाच मनुष्य नाही. आपल्या पापांची किंमत कुठल्या मनुष्याने मोजून दिलेली नाही. पाप क्षमा करणारा फक्त एकच जिवंत देव आहे प्रियांनो. कारण देवाचं वचन सांगतं मनुष्य सर्व पापी आहे, सर्व पापी आहे, परिपूर्ण कोणी नाही, एकही नाही. मग जो स्वतः पापी आहे तो दुसऱ्या मनुष्याला पापाची क्षमा देऊ शकत नाही. पापाची क्षमा तोच देऊ शकतो जो पापविरहित आणि परिपूर्ण आहे. तो फक्त परमेश्वर आहे, तो जिवंत देव आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. म्हणून मनुष्याकडे जाऊन कन्फेशन्स देण्यापेक्षा, देऊच नये, देवाचं वचन कुठेच सांगत नाही की मनुष्यांकडे जाऊन आपण कबुली दिल्यावर पाप क्षमा मिळते. नाही प्रियांनो, आपल्याला पाप क्षमेसाठी प्रभूच्या चरणाजवळ जायचं आहे, त्याच्याकडे क्षमा मागायची आहे. स्तोत्र 32 जर आपण पाहिलं आणि त्याचं पाचवं वचन, स्तोत्र 32 आणि 5. हालेलुया.
मी आपला आपले पाप तुझ्याजवळ कबूल केले. मी आपली अनिती लपवून ठेवली नाही. मी आपले अपराध परमेश्वराजवळ कबूल करीन असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पाप दोषाची क्षमा केली. स्तोत्रकर्ता इथे खूप सुंदर सांगत आहे. दाविदाचं स्तोत्र आहे की देवाला म्हणतो तो की देवा मी तुझ्याजवळ माझं पाप कबूल केलं, मी माझी अनिती लपवून ठेवली नाही तुझ्यापासून, आणि मी आपले अपराध जे आहे ते मी परमेश्वराजवळ कबूल करे असे मी म्हणालो तेव्हा तू मला माझ्या पापदोषांची क्षमा केली. ज्यावेळेस परमेश्वराकडे आपण कबूल करतो आपले पाप दोष अपराध जे पण काही आहे, त्याच वेळेस त्या दोषापासून आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे देवाच्या प्रीतीमुळे देवाच्या कृपेमुळे क्षमा प्राप्त होत असते. आपली पाप कितीही लाल असू द्यात, लाखेपेक्षा लाल, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तातच फक्त ते सामर्थ्य आहे की ती प्रत्येक पाप धुवून बर्फाहून शुभ्र करण्याचं, लोकरी होऊन शुभ्र करण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. हालेलुया. म्हणून आपल्याला पश्चातापाची दुसरी गोष्ट आहे की आपण ते कबूल केलं पाहिजे. पहिले योहान 1:9 सुद्धा वाचूयात आपण. पहिले योहान 1:9 मध्ये म्हटलेलं आहे, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपली पाप जी आहेत ती पदरी घ्यायची आहे, त्याच्या समोर जाऊन कबूल करायचं आहे, आणि तो विश्वसनीय आहे आणि तो न्यायी देखील आहे असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस त्याच्या समोर आपण पाप घेऊन उभा राहतो त्यावेळेस डायरेक्ट पाप क्षमा नाहीये, विश्वसनीय आणि न्यायी म्हटलेला आहे. तिथे न्याय होतो आपला, सार्वकालिक नाहीये, तत्कालीन न्याय म्हणतात त्याला, त्यावेळेपुरता न्याय होतो. ठीक आहे, आता तू सांगितलंय मला की तू असं केलं असं केलं, मग काय ठीक आहे, ह्याच्या बदल्यामध्ये जे आहे त्याची किंमत चुकवण्यात आलेली आहे. तुला दंड देणं गरजेचं आहे पण किंमत चुकवण्यात आली आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे, आणि म्हणून इथून पुढं ते पाप तुझ्यावरती गणण्यात येणार नाही. न्याय करणारा परमेश्वर आहे, तो न्यायी परमेश्वर आहे, तो न्याय करे, तो अन्याय करणार नाही. सर्व पापांची, संपूर्ण सृष्टीच्या सर्व जगाच्या पापांची किंमत 2000 वर्षांपूर्वी चुकवण्यात आलेली आहे. प्रियांना किती पण मोठं पाप, छोटं पाप, लहान पाप असे पापांचे प्रकार नाहीये. पाप हे पाप आहे आणि त्या प्रत्येक पापाची किंमत प्रभू येशू ख्रिस्ताने चुकवलेली आहे. म्हणून आपल्याला त्याच्या नावामध्ये देव पित्याजवळ कबूल करायचं आहे, मी पापी आहे प्रभू, मी तुझ्याकडे आलेलो आहे, त्या ख्रिस्ताच्या रक्ताने मला धू आणि शुद्ध कर. फक्त मी पापी आहे नाही, जे कळालेलं पाप आहे ते प्रत्येक पाप आपण कन्फेस केलं पाहिजे. मी खोटं बोललेले आहे, मी लबाडी केली आहे, जे पण मी खून केला आहे, मी व्यभिचार केलेला आहे, मी असत्याने वागले आहे, मी खोटी साक्ष दिली आहे, जे पण असेल नसेल, मी कलह ठेवला, वैर केलं, द्वेषभावना ठेवली, जे काही जितक्या पापांची आपल्याला पवित्र आत्म्याने आणि वचनाद्वारे जाणीव करून देण्यात आलेली आहे ते प्रत्येक पाप कबूल करणं त्याच्या समोर गरजेचं आहे, आणि मग त्या पापांची तो आपल्याला क्षमा करेल आणि सर्व अनितीपासून शुद्ध करेल. हालेलुया. सर्व अनिती म्हटलेला आहे, एक सुद्धा असं पाप नाही की ज्याची क्षमा ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे होत नाही. सर्व अनितीपासून तो आपल्याला शुद्ध करेल म्हटलेला आहे. तिसरी गोष्ट आहे, आता पापाची कबुली पण दिली, पण तिसरी आता पुढची महत्वाची गोष्ट आहे की ते पाप सोडून देण्याची तयारी असली पाहिजे. मी जर क्षमा मागत असेल आणि परत परत तीच गोष्ट करत असेल, पहिल्या वेळेस केलेली चूक असती प्रियांना, दुसऱ्या वेळेस आणि तिथून पुढे केलेली निवड असते आपली, बरोबर ना? एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काहीतरी आपण केलं, लेकरं समजा आपली, त्यांनी काहीतरी आपण म्हणालो करू नको ही गोष्ट, त्यांनी केली आणि पहिली वेळेस केली तर आपल्याला वाटतं चूक झाली असेल, आपण त्यांना म्हणतो बरं ठीक आहे चूक केली तू ह्यावेळेस इथून पुढं करू नको, पण आपली लेकरं परत तीच गोष्ट करत राहिले तर मात्र आपण नक्की त्यांना शिक्षा देणार, कारण ती त्यांची निवड आणि आवड आहे. प्रिया
पापांच्या बाबतीत सुद्धा तसंच होतं. म्हणून क्षमा करणं, कबुली करणं, क्षमा मागून परत परत तेच पाप करत राहणं हे पश्चातापाचा भाग नाही. मी खऱ्या पश्चातापाचाच प्रवेश केला नाही. जर खरा पश्चाताप आहे तर त्या पापाला मला सोडून देण्याची माझी तयारी असली पाहिजे. मी ते पाप सोडून दिलं पाहिजे. नीतीसूत्रे 28:13. नीतीसूत्रे 28:13. जो आपले दोष दाखवितो त्याचे बरे होत नाही. जो ते कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. येस, आपला देव दयेचा सागर आहे, कृपेचा सागर आहे. पण दया कोणावरती होते? आपल्याला वाटतं सर्वांवर सरसकट, आम्ही काही केलं तरी तो दया करतो. नाही, त्याची दया कृपा कोणावर कशा पद्धतीने करतो सर्व काही पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे. माझा विषय असा तो नाही, परंतु इथं महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आत्ताच आपण वाचलं वचन, जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही. जो ते कबूल करतो, म्हणजे मगाशी सांगितलं प्रभूकडे कबूल करून क्षमा मागायची व सोडून देतो त्याचवर दया होते. जर देवाची कृपा पाहिजे आहे, त्याची दया पाहिजे आहे, तीच तीच पाप करून तोच तोच पश्चाताप केला तर देवाची कृपा आणि दया मिळणार नाही. मी न्यायाधीश नाहीये, कोणीच नाहीये न्यायाधीश, पण देवाचं वचन पण सत्य आहे प्रिया. हालेलुया, जे तो म्हणतो तो ते करतो. जर मी ते पाप सोडून दिलं तरच मी पुढच्या दयेसाठी, पुढच्या कृपेसाठी पात्र ठरत आहे. आणि म्हणून त्याच त्याच पापात न राहता आपण तयारी ठेवली पाहिजे. जितकी पाप जितक्या वेळेस पवित्र आत्मा आपल्याला दाखवून देईल त्या प्रत्येक वेळेस आपण त्याच्याकडे क्षमा मागावी आणि आपण त्याच्या रक्ताने स्वतःला धुऊन शुद्ध करावं आणि ती पाप आपण सोडून द्यावी, त्याच्यापासून मागे फिरावं. हा एक खऱ्या पश्चातापाचा भाग आहे. त्याच्या पुढची पायरी आहे. इथे खूप डिफिकल्टीज असतात. पुढची पायरी, पाप सोडून दिलं पण त्या पापाबद्दल द्वेष भावना पण उत्पन्न, त्याच्याबद्दल नकोसं वाटणं हे गरजेचं आहे. नाही तर कसं असतं, पापाबद्दल त्या आवड असती. मग अनेक लोकांना मी बोलताना ऐकलंय, माझं आता तारण झालंय म्हणून नाही तर मी बरोबर दाखवलं असत का, ती गोष्ट करायला आवडत होती. राईट, ह्या साध्या गोष्टी बोलण्यापुरत्या. परंतु काही लोक कृतींमध्ये सुद्धा करतात. समजा एक व्यक्ती आहे, समजा नाही खरंच आहे, माझ्याकडे अनेक उदाहरणं असतात, काउन्सिलिंगला लोक येतात, ते एक पापमय समजा व्यभिचारामध्ये जीवन जगत होते, प्रभूकडे आल्यावरती ते सोडलं, पण ती गोष्ट करायला आवडत होती. पश्चाताप केल्यानंतर पण पुष्कळ वेळेस मोहात पडायचे समय येतात. का? कारण त्या पापाबद्दल द्वेषभावना उत्पन्न झालेली नसते. म्हणून मी सुरुवातीलाच काय सांगितलं माहिती का, पश्चातापाची सुरुवात देवाला काय नाही आवडत ते समजून घेणं गरजेचं आहे. देव ज्याचा द्वेष करतो त्याचा आपण देखील द्वेष केला पाहिजे. हालेलुया. देव पापाचा द्वेष करतो. एक काही लोक अशी म्हण म्हणतात, देव पाप्यावर प्रीती करतो आणि पापाचा द्वेष करतो. देव संपूर्ण जगावरती प्रीती करतो, पण पवित्र शास्त्रात देव पाप्यावर प्रीती करतो असं कुठं लिहिलेलं नाही आहे. तो एक वेगळा विषय आहे, त्याच्यावरती कधीतरी पाहूया. तो पाप्याचा पण द्वेष करतो आणि पापाचा पण द्वेष करतो. म्हणून तर त्याने आपल्यासाठी योजना, मार्ग, सत्य, जीवन प्रभू येशू ख्रिस्त तयार ठेवला. जर पापी मनुष्यावरती तो प्रीतीच करत असता तर मग त्या पापांची क्षमा देण्याची त्याला गरजच नव्हती ना. तो तसाच प्रीती करत राहिला असता आणि पापाचा द्वेषच करत राहिला असता. देवाचं मन अंतकरण, त्याचे विचार त्याच्या वचनातून समजून घेणं गरजेचं आहे. तो पाप्याचा देखील द्वेष करतो, पापाचा देखील द्वेष करतो. म्हणून तर आपल्याला पापांची क्षमा मागून मग त्याच्या सानिध्यात जाणं गरजेचं आहे. त्या पापापासून मुक्त होऊन त्या पावित्र्याने, त्या नीतिमत्त्वाने भरले जाऊन मग त्याच्या समक्षतेप्रत आपण जाऊ शकतो. म्हणून
जो देवाच्या दृष्टीने पापाकडे पाहतो तो त्या पापाचा द्वेष करतो, त्याला ते पाप नकोसं होत असतं। यहेजकेल 20 आणि 43-44 प्रभु परमेश्वर म्हणतो तुमच्या कुमार्गाप्रमाणे तुमच्या भ्रष्ट कृत्यांप्रमाणे नव्हे तर माझ्या नामासाठी मी तुमच्या करणी करीन, तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे। 43 वचनाच्या शेवटीस म्हटले, तुम्ही जी सर्व दुष्कर्मे केली त्यामुळे तुम्ही स्वतःचा वीट माना। दुष्कृत्यांचा वीट मानणं गरजेचं आहे। आणखी पुष्कळ वचनं आहेत की आपण पापाचा द्वेष करावा, पाप आपल्याला आवडेसं नसावं। पश्चाताप करणं म्हणजे यू टर्न आहे, प्रभूच्या मार्गावर जाणं आहे। पाप हा प्रभूचा मार्ग नाही। कुठल्याच प्रकारचं पाप, वासना, व्यसन, मोह, पाश या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे प्रभूचे मार्ग नाही आहेत, हे जगाचे, हे सैतानाचे फसवणुकीचे मार्ग आहेत। आणि म्हणून ज्यावेळेस आपण यू टर्न घेतो, पश्चाताप करतो, त्यावेळेस त्या मार्गापासून सुद्धा परावृत्त होणं, आपल्याला देखील ते मार्ग नकोसे होणं गरजेचं असतं। तरच आपण ख्रिस्ताकडे वाटचाल करू शकतो, त्याच्या जे नीतिमत्व आहे, त्याचं पावित्र्य आहे, जे सार्वकालिक जीवन आपल्याला प्राप्त होणार आहे, त्या जीवनाप्रत आपण वाटचाल करू शकतो। आपण सैतान आणि प्रभू या दोघांबरोबर एक साथ कधीच चालू शकत नाही, कारण त्या दोघांचे मार्गच भिन्न दिशेला आहे। एक मार्ग समजा उजवीकडे जात असेल, एक मार्ग डावीकडे जात असेल, काय मनुष्य एका वेळेस उजवीकडे आणि डावीकडे दोन्हीकडे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, कधीच नाही जाऊ शकत। आयदर एका बाजूलाच एकाच रस्त्याने एकाच मार्गावरून जाणं मला गरजेचं आहे। अनेक वेळा आपण चालत असतो सैतानाच्या मार्गावरून, पण आपल्या मनाची समजूत करून घेत असतो मी प्रभू बरोबर चालत आहे। म्हणून आपले मार्ग तपासणं, परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा, आपले मार्ग तपासणं, आपल्या वाटा तपासणं, आपण कुठल्या मार्गाने जात आहो हे तपासणं आपल्यासाठी फार अगत्याचं आहे, फार गरजेचं आहे। त्या पापाबद्दल द्वेष भावना उत्पन्न होणं। आणि पश्चातापाची शेवटची पायरी आहे रेस्टिट्यूशन म्हणतात त्याला। रिपेंटन्स इन्क्लूड्स रेस्टिट्यूशन, म्हणजे मोबदला किंवा भरपाई देणं। एखादी व्यक्ती आहे समजा, आणि त्या व्यक्तीकडे एखादी गोष्ट आहे, एक सिस्टर आहे समजा, सिस्टरांकडे काचेचा ग्लास आहे आणि माझ्याकडून ते फुटले त्यांचे ग्लास, तर मी काय करेन? जर त्यांना फक्त सॉरी मागून गेले तर जगात सुद्धा लोक असे म्हणतील, काय सॉरी मागून गेली, माझे तर सगळे ग्लासचा सेट फोडून गेली। बोलतील नाही बोलतील? येस नो। जगात सुद्धा वावरताना एक सुज्ञ व्यक्ती काय करेल की मी त्यांना म्हणेल, बाबा मला पैसे तरी सांगा, किंवा कुठल्या दुकानातून आणलं सांगा, किंवा मी माझ्या मला जसं वाटेल तसं मी त्यांना ती गोष्ट घेऊन एक ग्लासचा सेट घेऊन देईल त्यांना। तर माझी सॉरी जी आहे ना ती खरी कृतींमध्ये येते, नाही तर मी फक्त तोंडाने बोललेली सॉरी फॉर्मॅलिटी असते। जगात सुद्धा बरोबर ना, आत्मिक राज्यात सुद्धा तसंच आहे। भरपाई सुद्धा करणं गरजेचं आहे, मोबदला देणं गरजेचं आहे। परंतु आपल्या सर्व पापांचा मोबदला तो सुद्धा देवाच्या प्रीतीमुळे प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे भरून देण्यात आलेला आहे। हालेलुया। म्हणून आपल्याला त्याची किंमत पुन्हा वसूल करून द्यायची गरज पडत नाही। पण तरी सुद्धा खरा पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीसाठी देवाच्या वचनातून हे अगत्याचं आहे की आपल्या कृती ह्या सुधारल्या पाहिजेत। जक्कयचं जर आपण उदाहरण पाहिलं,
लूक 19 त्याला ज्यावेळेस पश्चाताप झाला, आठवं वचन बघते, आठवं आणि नववं वचन लूक 19 बघा बघा या ठिकाणामध्ये जक्कयाची कृती ज्या कोणाकडून त्याने घेतलं होतं त्यांना त्याने परत केलेलं आहे, त्याला खरा पश्चाताप झाला आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो आज या घराला तारण प्राप्त झालं आहे. ज्यावेळेस तो झाडाखाली भेटला आणि म्हणाला की प्रभू आज माझ्या घरी चल, ज्यावेळेस प्रभू झाडाखाली येऊन म्हणाला, प्रभूला तर सगळं ठाऊक होतं, जक्कय खाली उतर, तेव्हाच म्हणाला असता, नाही नाही आज तुझं तारण झालंय तुझ्या कृतींद्वारे, प्रभू माझ्या घरी चला, अरे मला घरी इन्व्हिटेशन दिलंय, खरंच तारण झालंय तुझं. तरी सुद्धा आला प्रभू त्याच्या घरी, प्रभूंनी त्याच्या सर्व कृती पाहिल्या, ह्याला खरा पश्चाताप त्याच्या कृतीतून सुद्धा दिसला. हालेलुया. मगाशी उदया पुत्राचं पण उदाहरण सांगितलं, त्याला खरा पश्चाताप झाला, तो तत्काळ तिथून उठला म्हटला आहे आणि आपल्या घराकडे त्याने धाव घेतली. जे काम करत होता ते सोडून त्याने ज्या ठिकाणात तारण प्राप्ती आहे तिथे धाव घेतली. जक्कयाने सुद्धा कृती बदलणं गरजेचं आहे, मला सांगायचं हे आहे, त्यानंतर आपला पश्चाताप हा पूर्ण होत असतो. आपल्याला वाटतं एका वेळेस फक्त मी पापी आहे अशी प्रार्थना केली तर पश्चाताप पूर्ण होतो, नाही प्रियांनो, देवाच्या आणि स्वर्गीय गोष्टी या मनुष्य बुद्धीला समजतील इतके साध्या गोष्टी नाही आहेत, त्या खूप सिंपल गोष्टी नाही आहेत. फक्त कर्म नाही आहेत ती आपली, फक्त कृती नाही आहेत ते आपल्या, फक्त आपले विचार नाही आहे, फक्त स्वीकारणं नाही आहे प्रियांनो, तर आपल्या जीवनाचं, आपल्या मनाचं, आपल्या विचारांचं परिवर्तन होणं आहे आणि ते सामर्थ्य फक्त प्रभू येशूमध्ये आहे. हालेलुया. तो खरा पश्चाताप आहे जो आपल्या जीवनाचं, विचारांचं, कृतींचं, आपल्या शब्दांचं, आपल्या जीवनाचं परिवर्तन करतो, तो खरा पश्चाताप आहे. आपल्याला तसा पश्चाताप करणं गरजेचं आहे. हालेलुया. निर्जीव कृत्य काय ते पाहणं गरजेचं आहे. पुढचा पॉइंट आहे निर्जीव कृत्य. ग्रीकमध्ये वर्ड आहे नेक्रॉस, हा वर्ड वापरलेला आहे तिथं नवीन करारामध्ये. निर्जीव कृत्य, निर्जीव ह्या गोष्टींसाठी म्हणजे की ज्याच्या ठाई श्वास नाही किंवा जो मृतवत झालेला आहे, ज्याच्या ठाई जीवन नाही, जो काही करू शकत नाही, ज्याच्यापासून जीवन दूरवर गेलेलं आहे, ज्याच्या ठाई जीवन पुन्हा प्रवेश करू शकत नाही. खूप सुंदर त्याचे जे मीनिंग्स आहेत ते आणि अनेक अर्थ आहेत. मला त्याच्यातला एकच अर्थ जास्त आवडला. निर्जीव म्हणजे मृत सगळं आहे पण ज्याच्या ठाई जीवन परत प्रवेश करू शकत नाही. मृत झालेली जी व्यक्ती असते, प्रभूने जे चमत्कार केले आज देखील ते सामर्थ्य आहे, आज देखील होतात चमत्कार मृतातून पुनरुत्थित व्हायचं, पण इन जनरल काय प्रत्येकच व्यक्ती मेली की पुन्हा उठत नाहीये. आत्ता तरी प्रभू येणार तेव्हा नक्की त्याच्या सामर्थ्याद्वारे होणारच आहे. ते त्यांच्या ठाई जीव परत घालणं कुठल्या मनुष्याला शक्य नाहीये. एखादा डॉक्टर असेल, खूप फेमस असू द्या, वर्ल्ड फेमस आपण म्हणतो ना, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा तो डॉक्टर सुद्धा, त्या डॉक्टरांची टीम असू द्या, अख्ख्या जगभरातल्या डॉक्टरांची टीम बनवा, तरी सुद्धा मेलेल्या व्यक्तीच्या ठाई परत जीव कोणीच घालू शकत नाही. तसं निर्जीव कृत्य आहेत. आपण काही पण केल्याने देवाला न आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन आपल्याला कधीच मिळू शकत नाही, कधीच नाही.
आपण ते कृत्य कितीही प्रमाणात करत राहिलो तरी देखील त्या मृत झालेल्या निर्जीव अशा कृत्यांच्या द्वारे जीवनाचा जिथं अंशच नाही आपण सार्वकालिक देवापर्यंत जिवंत देवापर्यंत पोहोचू शकत नाही, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकत नाही। निर्जीव कृत्य दोन प्रकारचे आहेत, डिवाइड केलेले आहे त्यांना। सर्वात पहिलं म्हणजे आपलं तारण होणं किंवा आपला पश्चाताप जो होत असतो प्रभूमध्ये आपण येतो त्याच्या अगोदर करण्यात आलेलं सर्व कार्य, सर्व 100% प्रभूची ओळखच नाही आणि तारण झालं नाही त्याच्या अगोदर करण्यात आलेलं सर्व जे कार्य आहे ते देवाच्या दृष्टीने शून्य आहे, निर्जीव कृत्य आहे। मी किती पण चांगली सत्कृत्य दानधर्म समाजसेवा मानवसेवा अजून काय असेल नसेल ते करू द्या, इनफॅक्ट सत्य परिस्थिती सांगायची म्हणजे मी प्रभूला खरा पश्चाताप करून तारणारा म्हणून स्वीकारायच्या अगोदर केलेली धार्मिक कृत्य सुद्धा सर्व काही देवाच्या दृष्टीने निर्जीव कृत्य आहेत। ख्रिस्त आणि जीवन, मनुष्याचं जीवन त्याच्या रक्तामध्ये असतं, देवाचं वचन सांगतं। जोपर्यंत ख्रिस्ताचं रक्त मिळत नाही तोपर्यंत सार्वकालिक जीवन मिळत नाही, जोपर्यंत ते जीवनच मिळालं नाही सर्व केलेली कृत्य हे निर्जीव आहे। आपलं तारण होण्याच्या दिवसाच्या अगोदर जितकं काही केलं असेल ते सर्व काही आत्मिक दृष्ट्या देवाच्या दृष्टीने निर्जीव अशी कृत्य आहे। ती सर्व देहाची कृत्य आहे। गलती 5:19-21 देहाची कृत्य काय काय आहेत ह्यांचा सुद्धा समावेश होतो निर्जीव कृत्यांमध्ये। देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही सहकर्म अशुद्धपणा कामधूपणा मूर्तिपूजा जेटके वैर्य कलह मत्सर राग तट कुटी पक्षभेद देवा दारूबाजी रंगेतपणा आणि अशा इतर गोष्टी, अशा इतर गोष्टी देहाची कर्म, या सर्व गोष्टी सुद्धा देहाची जी कर्म आहेत ह्या देवाच्या दृष्टीने निर्जीव अशा आहेत, निर्जीव अशी कृत्य। म्हणजे ह्या सर्व गोष्टींसाठी मला पश्चाताप करणं गरजेचं आहे, निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, बरोबर ना, राईट। आणि पश्चाताप काय त्याच्या पायऱ्या पण पाहिल्या, या प्रत्येक कृत्यांबद्दल मला पश्चाताप करणं गरजेचं आहे। सैतानाची जी कृत्य, पहिले योहान 3:8 आणखी कशाबद्दल आपल्याला पश्चाताप करायचा आहे, पाप करणारा सैतानाचा आहे कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे। सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झाला। येस, मी मगाशी सांगितलं ना पाप करणारा कोणाचा आहे, मी नाही सांगत, देवाचं वचन सांगतं, सगळ्यांच्या बायबलमध्ये लिहिलेलं आहे। आणि म्हणूनच ते नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रगट झालेला आहे। हालेलुया। जर माझ्या ठाई पाप आहे तर मी कोणाचा आहे हे मला कोणीतरी खूप मोठ्या प्रॉफेटने येऊन प्रॉफेसी करायची काही गरज नाही, तर लिहिलेलं आहे वचनामध्ये। कुठे आहे माझं जीवन मला तपासणं गरजेचं आहे। जग जगातल्या ज्या गोष्टी आहेत, जगातलं जे राज्य आहे ते सैतानाचं राज्य आहे। येशू ख्रिस्ताची परीक्षा घेताना सैतानाने येशू ख्रिस्ताला काय म्हणाला, तुम्हाला नमन कर कारण हे सर्व मला देण्यात आलेलं आहे, राईट। येशू ख्रिस्ताने त्याला ह्या गोष्टीवरती वचन नाही सांगितलं की सैताना जगात तुझं काहीच नाही आहे, सांगितलं का नाही। येशू ख्रिस्ताने त्याला योग्य उत्तर दिलं की आपला देव परमेश्वर ह्याच्याशिवाय कोणाला नमन करू नको। याचा अर्थ काय, सैतानाने जी कबुली दिली होती जगामध्ये सर्व माझं राज्य आहे ते येशू ख्रिस्ताने पण ऍक्सेप्ट केलं, ही न्यू इट, त्याला माहिती होतं कारण जग हे अंधकाराने ग्रासलेलं आहे, पापाने ग्रासलेलं आहे, सैतान जो आहे देव जो आहे तो सैतानाचा आणि पापाचा द्वेष करतो, पाप करणारा सैतानाचा आहे, देवाचा एकच शत्रू आहे म्हणून आपला पण एकच शत्रू।
सैतान मनुष्य आपला कोणी शत्रू नाही, आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर अजिबात नाही। अंतराळातल्या शक्ती सैतानाचे जे अधिपती आहे, सैन्य आहे, त्याच्या सैन्यातले लोक त्यांच्या सोबत आहे। आणखी एक देवाच्या वचनातलं सत्य सांगते, काही काही लोक प्रार्थना करताना आज्ञा अधिपती सत्ता अधिकारी ह्यांना न करता सैतानाला डायरेक्ट आज्ञा करत असत। आपलं रक्त आपलं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, अंतराळातील अधिकारी अधिपती सत्ताधीश जे सैतानाचं सैन्य आहे त्यांच्याबरोबर देवाच्या सैन्याचं युद्ध असतं। सैतानाबरोबरचं युद्ध फक्त प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे, हे लक्षात ठेवा। तुमच्यात माझ्यात सैतान हरलेला आहे, परंतु सैतानाबरोबरचं युद्ध आपलं नाही आहे। त्याच्या शक्ती ज्या आहेत कार्य करणाऱ्या, त्याच्याबरोबरचं युद्ध, ज्या वेळेस जी शक्ती त्रास देत आहे, ज्या वेळेस जो आत्मा आपल्याला त्रास देत आहे, ज्या वेळेस देवाचं कार्य असू द्या, जगिक आपले आशीर्वाद असू द्या, आत्मिक गोष्टी भौतिक कुठल्याही असू द्या, त्यावेळेस आपण ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो ते आशीर्वाद ती गोष्ट मिळवण्यापासून रोखणारा, त्याच्या मार्गामध्ये अडखळण आणणारा कुठला तरी एक सैतानाचा दूत असतो, अधिपती असतो। तो किती अधिक लहान मोठ्या प्रमाणात कार्य त्याच्यावर अवलंबून असतं। आपल्याला जो सुज्ञ आहे त्याने त्याच्याबरोबर युद्ध करावे। आपण सैतानाबरोबर युद्ध करत बसतो आणि कधीच जिंकत नाही। देवाच्या वचना आर्मगिदोनची लढाई होणार आहे शेवटी, माझा टॉपिक नाही आजचा, तो प्रगटीकरणात सांगितलेला। आणि त्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा म्हणून प्रगट होणार आहे, प्रभूंचा प्रभू, तो युद्ध करून त्याला हरवणार आहे आणि नंतर त्याच्यानंतर जाऊन अग्नी सरोवरात कायमचं टाकणार आहे, असं पवित्र शास्त्रात लिहिलेलं आहे। वाचा। काय काय लोक आत्ताच प्रार्थनेत सैतानाला डायरेक्ट आम्ही तुला अग्निकुपात जाण्याचं आज्ञा करतो, प्रार्थनांचं उत्तर मिळणार नाही। मी सिरियसली सांगते, खरंच सांगते, आत्ता अग्निकुपात कोणाला टाकायचा? देवाने आपल्याला अधिकार दिलाय का? एक तरी वचन दिलेलं आहे का की तुम्हाला अधिकार दिलाय तुम्ही लोकांना अग्नीच्या सरोवरात टाका? एक पण वचन नाहीये। आपल्याला त्याच्यावरती विजय मिळवण्याचा अधिकार दिलेला आहे, हालेलुया। म्हणून त्याला अग्निकुपात टाकायचं काम करू नका। मी फक्त प्रार्थना सुधारा ह्याच्यासाठी सांगत आहे, माझा टॉपिक नाही येतो आजचा। बट स्टील जी कुठली शक्ती तुम्हाला अडखळ करत आहे ते शक्ती ओळखून घेऊन त्या शक्तीच्या विरोधात युद्ध करायचं आहे आणि आपल्याला जिंकायचं आहे, हालेलुया। सैतानाच्या ज्या गोष्टी आहे, दुष्टता आहे, पाप आहे, त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप करायचा आहे। आपण रूढी पिढी पाळल्या असतील पण आपल्याला तेव्हा सत्य माहिती नव्हतं, त्याबद्दल देखील आपल्याला पश्चाताप करायचा आहे। कारण आपण ते जे करत होतो ते स्वधार्मिकता, कोणीतरी शिकवलेल्या गोष्टी पूर्ण सत्य न समजल्यामुळं कळत होतो। ज्यावेळेस पूर्ण सत्य आणि खरा प्रभू येशू ख्रिस्त कळालेला आहे, त्यावेळेस अशा चुकीच्या केलेल्या गोष्टींबद्दल देखील आपल्याला प्रभूकडे क्षमा मागायची आहे। याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत पण मी आज बोलणार नाही, कॉन्ट्रोवर्शियल इश्यूज। जे पण काही देवाचा आत्मा तुम्हाला प्रेरणा देईल, त्याचं वचन जे सत्य प्रगट करत, अशा प्रत्येक गोष्टीबद्दल पश्चाताप करणं गरजेचं आहे। आणखी खूप वचनं आहेत, एक वाचूया, इब्री लोकास पत्र 9 आणि 14 वचन। हाले निर्जीव कृत्यांपासून, आपण निर्जीव कृत्य पाहत आहोत, त्याच्यापासून आपल्याला कोण शुद्ध करत आहे? ख्रिस्ताचं रक्त, हालेलुया। पण इथे अजून एक गोष्ट आहे की सत्सद विवेक बुद्धी म्हटलेला आहे, आपली सत्सद विवेक बुद्धी। थोडक्यात सांगायचं म्हणजे
आपण पुष्कळ वेळेस बोलण्याद्वारे केलेले पाप आणि कृतींद्वारे केलेले पाप याची क्षमा मागत असतो, आपल्याला लवकर जाणीव होती. पण देवाच्या वचनातून पाहिलं तर विचारांमध्ये केलेल्या पापांसाठी सुद्धा आपल्याला पश्चाताप करणं गरजेचं आहे. तो सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारेच आपल्याला प्राप्त होतो. समजा समोरचा व्यक्ती आहे, कधी कधी मी त्याला अपशब्द पण नाही बोलले किंवा त्याला शारीरिक इजा काही केली नाही, त्याचं वाईट पण नाही काही केलं, पण माझ्या मनात त्या व्यक्तीबद्दल वाईट विचार आले, याला देवाने शिक्षा दिली पाहिजे, याचं असं झालं पाहिजे. कधी कधी काही काही लोक अज्ञानामध्ये प्रार्थना पण करतात, प्रभू तो व्यक्ती तू बघतो ना मला किती त्रास देतो, त्याला तू शिक्षा कर. अरे त्याच्या शिक्षेमध्ये आनंद मागू नकोस, मानू नकोस, तू प्रभूला प्रार्थना कर, मला सोडव माझ्या कष्टामधून, संपला विषय. समोरच्याला शिक्षा करायची नाही करायची न्यायी देव समजतो सर्व काही. हालेलुया. आपण विचारांमध्ये जरी कधी कोणाबद्दल वाईट गोष्टी चिंतिल्या असतील, वाईट विचार आले असतील, मी सर्वांना विनंती करेल, दररोजच्या दिवशी मी सुद्धा करते, दररोजच्या दिवशी ना आत्मपरीक्षण, झोपण्याच्या अगोदर आपण जी प्रार्थना करतो त्यावेळेस बोलण्याद्वारे कृतींद्वारे केलेल्या गोष्टी आणि विचारांद्वारे सुद्धा कोणाबद्दल पण जितके वाईट विचार आले असतील प्रभूकडे क्षमा मागणं गरजेचं आहे. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपली सत्सद विवेक बुद्धी सुद्धा त्या दिवशी आपल्याला शुद्ध करून, दररोजच्या दिवशी शुद्ध करून घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आपल्या कृत्य, आपले बोलणे, आपले विचार हे सर्व ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला शुद्ध करणं गरजेचं आहे. दुसरे निर्जीव कृत्य हे आहे, आता आपल्याला वाटतं निर्जीव कृत्य म्हणजे तारणाच्या अगोदरच्या गोष्टी, परंतु तारण झालेल्या दिवशी लगेच आपण परिपूर्ण होत नाही. इनफॅक्ट तारण झाल्याच्या दिवशी तर आपला प्रवास सुरू होत असतो. हालेलुया. दररोजच्या दिवशी हळूहळू हळू त्या परिपूर्णतेपर्यंत, त्या पावित्र्यापर्यंत, त्या नीतिमत्वापर्यंत वाटचाल करत असतो आपण. दररोजच्या दिवशी त्याच्या अधिक 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 जवळ आपण येत असतो आणि म्हणून आपल्या हातून दररोजच्या दिवशी सुद्धा चुका घडतात. हालेलुया. माझं तारण झालं म्हणून मी कधीच पाप करू शकत नाही असा भ्रम असेल तर त्याच्यातून बाहेर येणं गरजेचं आहे. परिपूर्ण कोणी नाही, देवही नाही, फक्त प्रभू आहे, आपण मनुष्य कोणी नाही, एकही नाही. प्रगटीकरण जर याचा पहिला अध्याय आपण, दुसरा अध्याय जर आपण पाहिला, तिसरा अध्याय पाहिला, ह्या ठिकाणांमध्ये सात मंडळांबद्दल लिहिलेलं आहे. जर आपण त्या ठिकाणामध्ये पाहिलं तर सातपैकी ज्या पाच मंडळ आहे त्यांना देखील त्याने दोषारोप लावले. मंडळी देखील परिपूर्ण नाही, दोघांनाच त्यांनी चांगलं म्हटलेलं आहे. म्हणजे जे पाच होते त्यांना त्यांनी चूक दाखवून ती सुधारणुकीची संधी दिलेली आहे, ती सुधारणूक करण्याचा इशारा दिलेला आहे. मी सुद्धा जिवंत देवाचं मंदिर आहे, माझं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे, प्रत्येकाचं आपल्या. म्हणून मंडळी सुद्धा परिपूर्ण परफेक्ट नाही, मंडळी सुद्धा परिपूर्णतेकडे वाटचाल करत असते हे समजून घेण्याचा आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. जर सार्दिसची मंडळी बघितली तिसऱ्या अध्यायामध्ये पहिलं आणि दुसरं वचन जर आपण पाहिलं, प्रगटीकरण 3:1-2, माझ्या पाहण्यात आली नाही. तू जिवंत आहेस असे तुझ्या विषयी म्हणतात पण तू मेलेला आहेस. एवढं डीप, खोलवार, गंभीर असं हे वाक्य आहे की त्या मंडळीबद्दल सगळे लोक साक्ष देत आहेत की ती जिवंत आहे, पण ज्यावेळेस प्रभू न्याय करतो तो म्हणतो तू जिवंत नाही, मेलेली आहे.
समजते लोक आपल्याला धार्मिक खूप पवित्र देवामध्ये काय म्हणतात त्यांनी त्यांनी ठरवू नका की मी खरंच धार्मिक आहे प्रियानो. ते बोलत असतील तर प्रभूची स्तुती देवाच्या नावाच्या गौरवासाठी त्यांना काहीतरी प्रभू नक्की सापडला असेल तुमच्या जीवनाच्या दार. परंतु आपल्याला आत्मपरीक्षण करून हे ठरवायचं आहे की प्रभू माझ्याविषयी काय बोलतो. अनेक लोक सत्य स्वीकारत नाही, त्यांना वाटतं लोक नावं ठेवतील, लोक काय बोलतील, अरे जो न्याय करणारा आहे त्याला आपण द्यायला पाहिजे, जो जीवन आणि मरणाचा अधिकार ज्याच्याकडे आहे, ज्याच्या समोर न्यायाच्या दिवशी उभं राहायचं आहे तो त्या दिवशी मला काय म्हणेल, हे आत्मपरीक्षण करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. त्यावेळेस तो म्हणेल का सगळं जग तुला जिवंत म्हणत होतं म्हणून मी जिवंत ठरवतो. जर त्यावेळेस तो म्हणाला की तू मृत आहेस तर मात्र किती आपली दुर्दशा होईल. म्हणून देवाच्या दृष्टीने योग्य अशा गोष्टी काय आहे, देवाला कुठल्या गोष्टी आवडीच्या आहेत हे आपल्याला आत्मिक जीवनामध्ये तपासून पाहणं. आपलं वैयक्तिक जीवन प्रियांनो, आपलं वैयक्तिक जीवन, कारण न्याय वैयक्तिकरित्या होणार आहे. हालेलुया. उपदेश करणारा प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसतो, प्रार्थना करणारा प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नाही, कुठली तरी सेवा करणारा प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नाही, ते सुद्धा त्याच मार्गामध्ये आहे. आपला कित्ता एकच आहे, परिपूर्ण प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. मनुष्य आपला कुठला कित्ता नाही, मंडळी आपला कित्ता नाही, पाळक आणि देवाचे सेवक सुद्धा आपला कित्ता नाही. जर कुठल्या देवाच्या सेवकांच्या जीवनामधून आपण चांगल्या गोष्टी शिकतो, प्रभूची स्तुती असो, त्या आत्मसात कराव्या, परंतु तो व्यक्ती आपला लीडर किंवा रोल मॉडेल नाही आहे कधी, तो आपल्यासाठी एक कित्ता नाही आहे प्रियांनो. आपल्याला शेवटी व्हायचं प्रभूसारखंच आहे. हालेलुया. आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्याच मार्गावरती चालायचं आहे, त्याच्यासारखंच व्हायचं आहे. हालेलुया. जे अनेक चांगले देवाचे सेवक सेविका आहे त्यांच्या जीवनातून चांगल्या गोष्टी नक्की स्वीकारा. त्या आपल्याला प्रोत्साहन देतात, त्या आपल्याला उत्तेजन देतात की आपण चांगल्या गोष्टी कराव्यात म्हणून. परंतु आपला कित्ता प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आपल्याला परिपूर्णते परत नेणार आहे. म्हणून तो माझ्याविषयी न्यायाच्या दिवशी काय साक्ष देईल हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे. हालेलुया. लोक बघत नसताना मी काय जीवन जगत आहे हे माझं खरं जीवन असतं प्रियानो. हालेलुया. कारण ते फक्त प्रभूला आणि मलाच ठाऊक असतं. मी एकटा असताना, मी एकटी असताना जे जीवन जगत आहे ते न्यायास पात्र आहे का? ज्या दिवशी न्याय होईल त्यावेळेस प्रभू त्याबद्दल काय बोलेल? सॉरी, ख्रिस्ती जीवन हे चार चौघांच्या समोर दिसणारं, सभांमध्ये दिसणारं जीवन नाही आहे प्रियांनो. आपलं वैयक्तिकरित्या त्याच्याशी काय नाते संबंध आहे हे आपलं खरी ख्रिस्ती जीवन आहे. चार चौघांमध्ये आपण काय दाखवतो, आपला काय प्रभाव पडतो, यापेक्षा मी एकटा असताना माझा प्रभू माझ्याकडे कसा पाहतो हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला त्याच्यावर काम करायचं आहे. मी एकटा असताना काय विचार करत आहे, मी एकटा असताना काय कृती करत आहे, मी एकटा असताना काय बोलल्या जात आहे माझ्याकडून, ह्याच्यावर पवित्र आत्म्याच्या द्वारे, त्याच्या वचनाच्या द्वारे कंट्रोल प्राप्त करून घेणं हे एक यशस्वी ख्रिस्ती जीवनाच्या दृष्टीने वाटचाल करणारा एक मार्ग आहे, तसं एक जीवन आहे. हालेलुया. देवाच्या विरोधामध्ये करण्यात आले. दुसरे शमुएल वाचूया, आणखी एक उदाहरण. दुसरे शमुएल 24वा अध्याय. दुसरे शमुएल 24:10. हे जे मी केले त्यात मी मोठे पाप केले आहे, तर हे परमेश्वरा आपल्या सेवकास दावीदानी लोकांची
गणती केली होती, लोक मोजले आणि कोप आला होता आपल्याला माहिती आहे परमेश्वराचा, पीडा आली होती, नंतर त्याने खरा पश्चाताप केला आणि मग त्यानंतर ती पीडा टळली होती. दाविदाने एवढं काय वाईट केलं होतं? परमेश्वर अंतकरण पारखणार आहे, राईट? आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण दाविदाची कृती पाहतो, मग आपल्याला कधी वाटत नाही दाविदाने एवढं काय लोकांची तर मोजणी केली होती. पण दाविदाच्या मनामध्ये लक्षात घ्या, जर आपण सुरुवातीपासून दाविदाची गोष्ट ज्यांना माहिती आहे, एकटा रानामध्ये चारायचा मेंढर, त्याचे भाऊ पण त्याचा सपोर्ट करत नव्हते, शौलानी त्याचा कशा प्रकाराने छळ केला होता, त्याच्या स्वतःचे मुलं जे आहे त्याच्या विरोधात गेले होते, अनेक ठिकाणी तो एकटा पडला होता. त्या प्रत्येक वेळेस प्रभूने त्याला त्याच्यातून बाहेर काढलं होतं, विजय ठरवलं होतं. गल्यातसमोर एवढं मोठं आव्हान समोर असताना प्रभूने फक्त त्या एका गोफणीतून मारलेल्या दगडाच्या द्वारे त्याला विजय दिला होता. दाविदाने ज्यावेळेस राज्य आलं, स्थिर स्थावर झाला, त्याने लोकांची मोजदाद केली की आता माझ्याकडे किती सामर्थ्य, लोकांची मोजदाद पावर स्वतःच बघत होता तो, आता किती लोक आहेत माझ्याकडं, माझ्याकडं किती लढाईचे लोक आहेत, मला किती, माझं सैन्य स्ट्रॉंग आहे, माझ्या राज्यात किती लोक आहे, तो स्वतःच सामर्थ्य मोजू लागला होता. हालेलुया. जेव्हा की त्याचा सामर्थ्य हा इस्रायलाचा रक्षक परमेश्वर होता. हालेलुया. त्याच्या मनामध्ये, त्याच्या कृतींमध्ये लोकांना दिसायला चूक दिसत नव्हती, पण त्याच्या अंतकरणात जो विचार होता तो प्रभूने ओळखला होता. हालेलुया. आणि म्हणून प्रभूने ते दूत पाठवला आणि प्रभूने तेच दाखवून दिलं की तुझ्याकडे लोक ठेवायचे नाही ठेवायचे, किती एक व्यक्ती ठेवायचा की लाखो करोडो लोक ठेवायचे, हा निर्णय घेणारा सुद्धा मीच आहे, हे प्रभूने त्याला दाखवून दिलं होतं. प्रभूने त्याला हे पण दाखवून दिलं होतं की तुझ्याकडे लाखो करोडो लोक जरी तुझ्या मागे असतील तरी मी आहे, तोपर्यंतच तुला विजय मिळणार आहे. हालेलुया. जर तू एकटा जरी असला पण मी जर तुझ्या सोबत आहे तर तुला विजय मिळणार आहे. हे परमेश्वराला त्याच्या पुन्हा स्मरणात आणून द्यायचं होतं. राजसत्ता मिळाल्यावरती, सर्व ऐश्वर मिळाल्यावरती त्याला देवाच्या या महान अशा सामर्थ्याचा, देवाच्या गौरवाचा थोडासा विसर पडला होता. म्हणून प्रभूला ही कृती करावी लागली. हालेलुया. आपल्याला देखील प्रत्येक वेळेस, ज्या ज्या वेळेस, विशेषतः मी आत्मिक गोष्टींबद्दल, जगिक गोष्टींचं तर ठीकच आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही काय अचीवमेंट्स करता, काहीतरी तुम्हाला चांगलं यश प्राप्ती होती, त्या सर्वांचं गौरव आणि श्रेय आपण प्रभूलाच दिलं पाहिजे. हालेलुया. आत्मिक जीवनात तर अधिक पटीने द्या. हालेलुया. कारण जगिक अचीवमेंट ज्यांच्याकडे प्रभू नाही ते पण करत असतात, अर्थात त्यांना सामर्थ्य देणारा कोण आहे, ते करून देणारा कोण आहे माहिती आहे तुम्हाला. पण मी आत्मिक जीवनाचं जास्त करून बोलेल, विशेषतः पवित्र आत्म्याच्या शिवाय आपल्याकडे सामर्थ्य नाही प्रियांनो, कोणाकडेच नाही, कुठल्याच मनुष्यामध्ये सामर्थ्य नाहीये. हालेलुया. एवढे प्रेषित जरी होते, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नंतर कार्य करणारे प्रेषित जे आहेत, त्याचे जे शिष्य जे होते, ज्यांनी कार्य केलं आहे, पेत्र असू द्या, पाऊल असू द्या, त्यांच्यात सुद्धा सामर्थ्य प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त झालेल्या पवित्र आत्म्याचंच होतं प्रियांनो. ते पेत्राचं आणि पौलाचं सामर्थ्य नव्हतं. आज देखील आपल्यातून कार्य करणारं, आत्मिक जगामध्ये आपण जे कार्य करत आहोत, आपल्याकडून ते करून घेणारं सामर्थ्य आपल्या जिवंत देवाचं आहे, पवित्र आत्म्याचं आहे. तुमच्यात, माझ्यात, कुठल्याच मनुष्यामध्ये, कुठल्याच देवाच्या सेवकामध्ये स्वतःचं सामर्थ्य नाही. हालेलुया. याचा आपल्याला कधीच विसर पडू नये. म्हणून लोकांचा, किती लोकांचा पाठिंबा आहे, किती लोक माझ्यासोबत आहे, आत्मिकरित्या सुद्धा डोंट काउंट इट, मोजू नका ते, ते सर्व काही शुल्लक आहे. फक्त प्रभू माझ्यासोबत असणं माझ्यासाठी गरजेचं आहे. हालेलुया. जर प्रभू माझ्यासोबत आहे तर माझा विरोधक कोण असणार आहे? जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही कराव्यास शक्तिमान आहे. जो या जगात आहे त्याच्यापेक्षा माझ्या ठाई असलेला देवाचा पवित्र आत्मा हा सामर्थ्यशाली आणि बलवान आहे. हालेलुया. या वचनांवरती आपण उभारले गेलेलं पाहिजे. म्हणून ज्या ज्या वेळेस
तुमच्याकडून कुठली पण गोष्ट चांगली प्रार्थना जरी झाली, चांगली मध्यस्थी जरी पवित्र आत्म्याने करून घेतली, माझे शब्द ऐका मी काय बोलते, चांगली प्रार्थना चांगली मध्यस्थी पवित्र आत्मा करून घेतो आपल्याकडून, चांगले वचन हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे त्याचं प्रगटीकरण येत असतं, अद्भुत गोष्टी चिन्हे चमत्कार आरोग्य मेन ह्या गोष्टी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे होत असतात। हालेलुया, चांगली स्तुती आराधना वाद्य वाजवणं हे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि सामर्थ्याने होत असतं। म्हणून अशा प्रत्येक वेळ ज्या वेळेस देव तुमच्या जीवनाचा, तुमच्या टॅलेंटचा, तुमच्या वेळेचा उपयोग करून घेतो, त्या प्रत्येक वेळेस स्वतःला नम्र करून देवाला उंच करायचं आपल्याला शिकणं गरजेचं आहे। हालेलुया, तर तो अधिक प्रमाणात अधिक सामर्थ्याने आपल्याला उपयोगात आणेल। जर अशी कुठली गोष्ट आपल्याकडून मिस झाली असेल, मी चांगलं वचन सांगितलं, मी खूप बायबल अभ्यास केलेला आहे, माझ्याकडे खूप डिग्रीज आहे, म्हणून मी वचनाचं प्रगटीकरण चांगलं केलं, असा विचार एकदा जरी मनात आला असेल, मला त्या निर्जीव कृत्याबद्दल खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे। हालेलुया, आपल्या प्रत्येकाला मी तेच सांगेन, जे काही तुमच्या जीवनावर पाचारण आहे, सेवा करून घेत आहे प्रभू तुमच्याकडून, एकदा जरी कधी मनात आलं असेल, माझ्याद्वारे झालं, माझ्यामुळे झालं, माझ्या भावा माझ्या बहिणी आजच समय आहे की ते निर्जीव कृत्यांची सुरुवात होण्याच्या अगोदर, त्या निर्जीव विचारांची सुरुवात होण्याच्या अगोदर आणि मग तो वाढत जाण्याच्या अगोदर आपल्याला खरा पश्चाताप करणं गरजेचं आहे। हालेलुया, आत्मिक जीवनामध्ये हेच अनेक प्रकारचे सैताने नाव आत्मिक जीवनामध्ये वेगळ्या पद्धतीने कार्य करत असतो। जे आपण निवडलेले लोक आहे आपल्या जीवनात, आपल्या समोर तो जगिक गोष्टी घेऊन आला तर आपण तत्काळ एका क्षणात अर्ध्या झोपेत डोळे न उघडता समजू शकतो सैतानाचं काम आहे, दुर्लक्ष करतो आणि मग तो आत्मिकरित्या फसवणुकीच्या खोट्या लबाड असत्याच्या गोष्टी आपल्या समोर हळूहळू आणतो। हालेलुया, ते गिफ्ट्स असतात त्याला आकर्षक असं पॅकिंग करतो, पण आतमध्ये असती दुर्गंधी सडले कुजलेल्या गोष्टी, कारण त्या पापाच्या आहेत। आपल्या जीवनात त्याचं रोपण करतो। समजा आपल्या घरात भाजी आणली आणि ती खराब झाली असेल, उष्णतेच्या दिवसात आता किती खराब होतं, अन्न खराब होतं, अनेक गोष्टी, आपण काय करतो खराब झाल्याच्या नंतर काय करतो, लगेच फेकून देतो, पण लगेच फेकून देतो हे जास्त महत्त्वाचं आहे, राईट? का आपण असं म्हणतो, नाही मी एवढे काय 100 रुपये किलोनी कांदे आणले होते, आता खराब झाले तर थोडा अजून 1 महिना राहू द्यात, म्हणू का आपण? नाही, आपण म्हणू अरे 100 रुपयाने आणले, कितीने पण आणले असं खराब झाले ते काही फायद्याचे नाही, अजून दुसऱ्या गोष्टी घाण होतील, घरामध्ये दुर्गंधी पसरेल आणि अनेक प्रकारच्या चुकी सगळ्या वाईट घाणेरड्या गोष्टी घडतील, आपण तत्काळ ते उचलून फेकून देतो। आत्मिक जीवनात सुद्धा तसंच करायचं आहे। सैतान आहे, कदाचित आपल्याला कळतही नाही, असे छोटी एखादी कुचकी घाण खराब झालेली गोष्ट, ज्या चांगल्या अशा आशीर्वादाच्या महान अशा गोष्टी आहे ना, त्यांच्यामध्ये कुठेतरी लपवून ठेवत असतो। जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याचं अस्तित्व ओळखून तत्काळ त्याचा समूळ नाश केला नाही, तर जे अतिउत्तम आहे ते सुद्धा ते नासवत जातं प्रियाने। म्हणून आत्मिकरित्या आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे। हालेलुया, निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप देवाच्या विरोधामध्ये। आपण अजून एक गोष्ट आहे उदाहरण, पण आता वचन वाचणं नाही, वेळ नाही आपल्याकडं। जर आपण निर्गममध्ये पाहिलं 2 अध्याय आणि त्याचं 11 आणि 12 वचन, या ठिकाणामध्ये मोशेची गोष्ट सांगितलेली आहे। मोशेला ज्यावेळेस जाणीव, त्याचं तुम्हाला सर्वांना स्टोरी आपल्याला माहिती आहे, ते बाळ असताना सोडून दिलं पाण्यात, फारोच्या कन्येने घेतलं, फारोच्या राजवाड्यात त्याच्या सर्व गोष्टींमध्ये त्याचं संगोपन झालं होतं, पण तो मोठा झाला त्यावेळेस त्याला कळालं होतं की माझी निवड जी आहे ती इस्रायल लोकांना दास्यामधून सोडवण्यासाठी झालेली आहे, आणि म्हणून त्याने सुरुवात काय केली, ज्यावेळेस एक मिस्री अधिकारी आहे एका इस्रायली व्यक्तीवरती जात जुलूम अन्याय करत होता, त्याला पिडत होता, त्यावेळेस त्याने त्या मिस्री व्यक्तीचा खून केला, राईट? कारण त्याला काय वाटलं, अशा पद्धतीने मी इस्रायल लोकांना न्याय मिळवून देईन,
दुसऱ्या दिवशी एका इस्रायल व्यक्ती दोन इस्रायल मध्ये भांडणं झाले, त्यांना जाऊन बोलला एकमेकांशी, ते बोलले काल केला ना मिस्र्याचा पूर, अरे वा आपण तर गपचूप केलेली गोष्ट आता प्रगट झालेली आहे. आणि त्याने त्या ठिकाणामधून पळ काढला असं देवाचं वचन सांगतं. मिद्यानामध्ये जाऊन 40 वर्ष राहावं लागलं त्या रानामध्ये, 40 वर्ष तयारी करत. आणि तो पुन्हा आला त्यावेळेस मात्र तो एक फारोचा राजकुमार, इस्रायलचा राजकुमार, फारोचा मिस्री राजकुमार म्हणून परत नाही आला, तर तो एक देवाचा निवडलेला नम्र असा सेवक बनून परत आला. जाताना त्याने तलवारीचा उपयोग केला होता, येताना काठी घेऊन आला तो. हालेलुया. जाताना मनुष्याने निर्माण केलेल्या शस्त्राचा उपयोग केला, येताना देवाने, नैसर्गिक देवाने बनवलेली गोष्ट अधिकार त्याच्या हातामध्ये देऊन पाठवले होते. जाताना त्याने स्वतःच्या बळावरती जे विजय मिळवण्याचा प्रयत्न केला तो मनुष्य वृत्तींद्वारे केला. त्याला त्यांचा राग आला, त्याने त्या रागामध्ये काहीतरी कृती करण्याचा प्रयत्न केला. देवाच्याच आज्ञा मोडल्या, खून करू नको ही आज्ञा त्याने मोडली, ज्याच्याद्वारे नंतर 10 आज्ञा देवाने दिल्या. त्याने स्वतःच आज्ञा मोडली होती, खून केला होता. परंतु ज्या वेळेस तो आला देवाचा सेवक म्हणून, देवाचं वचन सांगतं, देवाने स्वतः साक्ष दिली. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं ते वचन की अवघ्या भूतलावर त्याच्या एवढा नम्र मनुष्य कोणी नाही हे देवाने सांगितलं होतं. याला यूटर्न म्हणतात प्रियानो. आपल्याला पाचारण जरी झालं असेल तरी स्वतःच्या बळावर, स्वतःच्या प्रयत्नांवरती देवाचं कार्य आणि ते पाचारण जे आहे आपल्या जीवनातून कार्यरत करायचा प्रयत्न करू नका. देवाकडे थांबून राहा. त्याच्या योजना, त्याचे मार्ग हे मनुष्यांच्या मार्ग आणि योजनांपेक्षा भिन्न असतात, वेगळे असतात. ते देवापासून प्राप्त करून घ्या. मी सेवा करत आहे पण मी माझ्या इच्छेने करू शकत नाही प्रियांनो, मोशेसारखी गत होत असते त्यावेळेस. आणि म्हणून त्याच्या चरणाजवळ जाऊन आपल्याला आता शेवटचा काळ आहे, पवित्र आत्म्याचं कार्य आहे. योएल संदेश त्याच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे मनुष्य मात्रांवरती तो आत्म्याचा वर्षाव करण्याचा समय आहे. त्या काळामध्ये मोशे 40 वर्ष त्याला लागले त्या गोष्टी शिकायला. आज पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, या परिपूर्ण वचनाच्याद्वारे कमी कालावधीमध्ये ह्या गोष्टी घडत असतात. हालेलुया. ज्या दिवशी तारण झालं त्या दिवसापासून शुभवर्तमान जरूर सांगा, परंतु डायरेक्ट उठून सेवक करू नका कुठली. आधी शिक्षण घ्या, आधी देवापासून मार्ग, योजना, सर्व काही प्राप्त करून घ्या. स्वतःच्या बुद्धीने धावू नका, मोठ्या संकटात पडताल. हालेलुया. जेव्हा देवाच्या सामर्थ्याने त्याच्या योजनांनुसार कार्य करताल त्यावेळेस फारो सारखा राजा सुद्धा त्या काठीला घाबरेल तुमच्या. हालेलुया. तुमच्या मागं लागलेलं सैन्य असू द्या, त्या काठीच्या द्वारे असतो तो तांबडा समुद्र दुभागेल. तुमच्या बरोबर असणारी लोक तुम्हाला दिलेलं पाचारण प्रभू दुसऱ्या तीरावरती घेऊन जाईल, पण तुमच्या सोबत तुमच्या मागे लागलेल्या शत्रूला त्याच समुद्रामध्ये कडप करत ते सामर्थ्य आज देखील प्रभूकडे आहे. कारण त्याचा समय, त्याची योजना, त्याचे मार्ग अद्भुत आहे. प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वाद देव. आणि या गोष्टीवर नक्की मनन करा, माझ्या जीवनात कुठली निर्जीव कृत्य आहे याचं आत्मपरीक्षण करून खरा पश्चाताप करणं ही प्रभूची आपल्यापासून अपेक्षा आहे, ही पहिली पायरी आहे. प्रभू तुम्हा सर्वांस आशीर्वाद देऊ.